काही दिवस सन्माननीय विरोधी पक्ष नेते असतील, गटनेते असतील, शिवसेनेचे नेते असतील, भाजपचे आमदार असतील, यांच्या माध्यमातून कर्जमाफीच्या संदर्भातला मुद्दा या ठिकाणी लावून धरण्यात आलाय. अध्यक्ष महोदय, कर्जमाफी या संदर्भात वारंवार या सभागृहामध्ये मी मत व्यक्त केलं की कर्जमाफीच्या विरोधात आम्ही नाही, आम्ही कर्जमाफीच्या बाजूने आहोत, पण कधी केली पाहिजे, कशी केली पाहिजे या संदर्भात शासनाची काही मतं आहेत. अध्यक्ष महोदय, कर्जमाफी हा केवळ राजकीय घोषणांपुरता मर्यादित असू नये, तर या कर्जमाफीच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं शेतकरी सुखी आणि समृद्ध झाला पाहिजे, तो कर्जमुक्त झाला पाहिजे, याकरता खऱ्या अर्थानं आपण कर्जमाफीची या ठिकाणी मागणी केली पाहिजे. आज अध्यक्ष महोदय, काय अवस्था आहे राज्यामध्ये? एकूण खातेदार शेतकरी 1,36,00,000 यांच्या घोषणांवरच लक्षात येत आहे, यांना शेतकऱ्यांची काही घेणं देणं नाही. अध्यक्ष महोदय, केवळ राजकारण करायचं आहे, केवळ राजकारण. अध्यक्ष महोदय, शेतकऱ्यांची अवस्था यांच्यामुळेच झाली जी आज अवस्था आहे, यांच्यामुळेच झाली अध्यक्ष महोदय. आणि आता अध्यक्ष महोदय, या निवडणुकीमध्ये सपाटून मार खाल्ल्यानंतर अध्यक्ष महोदय मागणी या ठिकाणी समोर आलेली आहे. अध्यक्ष महोदय, खऱ्या अर्थानं या ठिकाणी खातेदार शेतकरी 1,36,00,000 आहे. अध्यक्ष महोदय, एकूण कर्ज जे घेतलेलं आहे ते कर्ज घेतलंय 1,14,000 कोटी, कृषी कर्ज 63,000 कोटी आणि मुदत कर्ज 51,000 कोटी असं राज्यातल्या शेतकऱ्यांनी घेतलेलं कर्ज हे 1,14,000 कोटी रुपयाचं कर्ज आहे. अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये अगदी आपण जे ओव्हरड्यू झालेला कर्ज आहे याचा जर विचार केला तर ते अध्यक्ष महोदय जवळजवळ 31,57,000 म्हणजे 1,08,00,000 शेतकऱ्यांपैकी 31,57,000 शेतकऱ्यांचं कर्ज काही ना काही कारणाने ओव्हरड्यू आहे. त्याची एकूण मुदतबाह्य कर्जाची रक्कम अध्यक्ष महोदय 30,500 कोटी रुपये एवढी ही रक्कम आहे. अध्यक्ष महोदय, यातनं खऱ्या अर्थानं अगदी आपण विचार केला की शेतकऱ्यांना कर्जमाफी केली पाहिजे, तरी देखील अध्यक्ष महोदय साधारणपणे ती 30,500 कोटी रुपये एवढी तरतूद याकरता आपल्याला करावी लागेल. अध्यक्ष महोदय, एकीकडे आपण कर्जमाफीचा विचार या ठिकाणी करतो, दुसरीकडे राज्याची अवस्था आपण ही देखील समजून घेतली पाहिजे. राज्याचा एकूण खर्च अध्यक्ष महोदय हा 2,57,000 कोटी रुपये आहे. त्यातला अध्यक्ष महोदय यांच्याच कृपेनं अध्यक्ष महोदय वेतन आणि इतर गोष्टींवर जो आपला कमिटेड खर्च आहे, वेतन, निवृत्ती वेतन आणि व्याज प्रदान याच्यावरचा आपला जो खर्च आहे तो 1,32,531 कोटी रुपये. आणि अध्यक्ष महोदय, केंद्र सरकारकडनं जो पैसा येतो आणि जो त्याच कामावर खर्च करावा लागतो तो 34,421 कोटी रुपये आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांना जे पैसे आपल्याला द्यावे लागतात ते 10,460 कोटी रुपये आहेत. आणि अध्यक्ष महोदय, आपण गेल्या 15 वर्षात जर काढलं एकूण राज्यातला भांडवली खर्च किती, तर तो 25,000 पासून तर आता 31,000 पर्यंत तो गेलाय. एवढा केवळ भांडवली खर्च या राज्यामध्ये आपण करतो. आपलं सरकार आल्यानंतर आपण त्यात प्रमुख परिणाम बदल काय केला, हा भांडवली खर्च हा शेतकऱ्यांकरता झाला पाहिजे, हा कृषी करता झाला पाहिजे, त्यातनं शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये परिणाम झाला पाहिजे याकरता आपण हा भांडवली खर्च सुरू केला. आणि मला सांगितलं पाहिजे अध्यक्ष महोदय, 31,000 कोटीच्या भांडवली खर्चापैकी कृषी आणि संलग्न या गोष्टींवर 19,434 कोटी रुपये हे राज्य सरकार खर्च करत आहे. आणि मी हे सांगतो अध्यक्ष महोदय, हा रेकॉर्ड आहे. यांनी
त्यांनी दाखवावं यांच्या काळात कधीतरी शेतकऱ्याकरता पैसा त्यांनी खर्च केला का. आणि एवढंच नाही, याच्या व्यतिरिक्त अध्यक्ष महोदय आपण पीक विमा योजनेचे 2000 कोटी, नैसर्गिक आपत्तीचे 8000 कोटी आणि कृषी समृद्धी प्रकल्पाचे 1500 कोटी असे 11500 कोटी रुपये वेगळे, म्हणजे अध्यक्ष महोदय जवळजवळ 30500 कोटी रुपये पहिल्यांदा शेतकऱ्यांकरता हे राज्य सरकार खर्च करताय. माझा या ठिकाणी विरोधी पक्षनेत्यांना सवाल आहे की तुम्ही या ठिकाणी हमी घेता का की कर्जमाफी झाल्यानंतर एकाही शेतकऱ्याची आत्महत्या होणार नाही. अध्यक्ष महोदय मी आकडेवारी आपल्याला दाखवतो, 2009 साली आपण कर्जमाफी केली. अध्यक्ष महोदय आपण जर बघितलं या ठिकाणी 2010 सालच्या आत्महत्या 3141, 2011 सालच्या आत्महत्या 3337, 2012 सालच्या आत्महत्या 3786, 2013 सालच्या आत्महत्या 3146, 2014 सालच्या अध्यक्ष आत्महत्या 2568. अध्यक्ष महोदय जवळजवळ कर्जमाफीनंतरच्या 5 वर्षामध्ये अध्यक्ष महोदय एकूण आत्महत्या किती झाल्या तर 16000 आत्महत्या या 4.5-5 वर्षामध्ये कर्जमाफीनंतर झाल्या. त्यामुळे कर्जमाफी आवश्यकच आहे, पण ती कधी दिली पाहिजे? अध्यक्ष महोदय एकीकडे ही जर कर्जमाफी 30000 कोटीची एकट्या राज्य सरकारने केली अध्यक्ष महोदय, तर या राज्य सरकारकडे शेतकऱ्यांकरता गुंतवणुकीकरता पैसा उरणार नाही, राज्यातल्या कामांकरता पैसा उरणार नाही अध्यक्ष महोदय. आणि मग पुन्हा एकदा जे शेतकरी या ठिकाणी अध्यक्ष महोदय आपण बघा, मी आपल्या समोर हा केंद्र सरकारचा रिपोर्ट दाखवतो, ज्या लोकांना आपण कर्जमाफी दिली अध्यक्ष महोदय एका वर्षामध्ये ते सगळे कर्जबाजारी झाले, पुन्हा कर्जबाजारी झाले अध्यक्ष महोदय. त्यामुळे कर्जबाजारी कर्जमाफी केली तर अध्यक्ष महोदय ही कर्जमाफी ही केवळ बँकांची होते आणि यंदा बँकांची कर्जमाफी याकरता पाहिजे आहे अध्यक्ष महोदय, बँकांचे घोटाळे लपवण्याकरता यंदा बँकांची कर्जमाफी आली आहे अध्यक्ष महोदय. अरे आपण या ठिकाणी कर्जमाफी मागण्याचा अधिकार कोणाला असेल तो शिवसेनेला आणि भाजपला आहे, यांना नाही अध्यक्ष महोदय, यांना तो अधिकार नाही आहे. कारण अध्यक्ष महोदय आज शेतकऱ्यांची अवस्था ही केवळ यांच्यामुळे अशा प्रकारे या ठिकाणी आलेली आहे. आपण जर बघितलं अध्यक्ष महोदय या ठिकाणी कर्जमाफीनंतर अध्यक्ष महोदय काय नेमकं झालंय हे जर आपण बघितलं तर त्यात अतिशय क्लिअर कट दिसत आहे. हा केंद्र सरकारचा अहवाल आहे अध्यक्ष महोदय, त्याच्यामध्ये महाराष्ट्रातलं त्यांनी सांगितलं की सगळ्यात जास्त व्हॉलेटॅलिटी ही कुठल्या राज्यामध्ये आहे, कृषीच्या संदर्भात सर्वात जास्त व्हॉलेटॅलिटी ही महाराष्ट्रामध्ये आहे. आणि त्याचं कारण त्यांनी काय सांगितलंय, महाराष्ट्रामध्ये कृषीच्या क्षेत्रामध्ये गुंतवणूक होत नाही. आज अध्यक्ष महोदय मध्य प्रदेश गुजरात या राज्यांनी कृषीच्या क्षेत्रात गुंतवणूक केली, त्या गुंतवणुकीमुळे अध्यक्ष महोदय खऱ्या अर्थानं या राज्यातला जो शेतकरी आहे तो शेतकरी सुखी होतोय. पण यांना शेतकरी सुखी पाहायचा नाही आहे, यांना केवळ राजकारण करायचं अध्यक्ष महोदय. आणि म्हणून या ठिकाणी आपण बघा अध्यक्ष महोदय, इंडियन स्कूल ऑफ बिझनेस यांनी जो रिपोर्ट दिलाय त्या रिपोर्टमध्ये अतिशय स्पष्टपणे अध्यक्ष महोदय या ठिकाणी सांगितलंय की 2009च्या कर्जमाफीनंतर ज्यांची कर्जमाफी झाली होती त्यांना बँकांनी क्रेडिट वर्दी समजलेलं नाही, आणि त्यांना क्रेडिट वर्दी न समजल्यामुळे अध्यक्ष महोदय खऱ्या अर्थानं त्यांना पुढे कर्जच मिळत नाही. त्यामुळे अध्यक्ष महोदय आपल्याला माहितीये नियम असा आहे, ज्याचा ओटीएस होतो त्याला क्रेडिट वर्दी समजलं जात नाही. हा रिपोर्ट 2016चा आहे की ज्याच्यामध्ये अध्यक्ष महोदय 2009च्या कर्जमाफीनंतर 4-4 वर्षापर्यंत त्यांना क्रेडिट वर्दी न समजल्यामुळे त्यांचा स्केल ऑफ फायनान्स देखील चेंज झालेला नाही, आणि त्यामुळे त्यांना नव्याने कर्ज हे या ठिकाणी मिळालेलं नाही. आणि म्हणून अध्यक्ष महोदय कर्जमाफी महत्वाची आहे हे कोणीच डिनाय करत नाही, पण जोपर्यंत आपण कर्जाकडनं अध्यक्ष महोदय या ठिकाणी रिलीफ आणि रिहॅबिलिटेशनकडनं गुंतवणुकीकडे आपली अर्थव्यवस्था नेणार नाही तोपर्यंत अध्यक्ष महोदय या ठिकाणी खऱ्या अर्थानं हे होऊ शकत नाही. आणि हे एवढ्या मोठ्या मोठ्या गोष्टी करतात, आम्ही कर्जमाफी दिली तुम्ही 7000 कोटी रुपये दिले होते, अरे आम्ही तर नुसत्या दुष्काळाचे 8000 कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी जमा केले आहेत. त्यामुळे अध्यक्ष महोदय
ही जी मागणी या ठिकाणी यांच्याकडनं चाललेली आहे. अध्यक्ष मोरे यांना तो अधिकारही नाही आहे. या निवडणुकीमध्ये सपशेल पराभूत झाल्यानंतर राजकीय दृष्टीनं यांनी केलेली ही मागणी अध्यक्ष मोरे, पण तरी देखील राज्याच्या शेतकऱ्याकरता काहीही करायला राज्य सरकार तयार आहे. आणि म्हणून अध्यक्ष मोरे, एकीकडे शेती क्षेत्रातली गुंतवणूक राहिली पाहिजे, ती गुंतवणूक चालू ठेवली पाहिजे. सगळा पैसा जर राज्य सरकारने कर्जावर दिला, बँका कर्जमुक्त होतील, शेतकरी कर्जमुक्त होणार नाही, शेतकरी कर्जातच जन्मेल, कर्जातच राहील आणि कर्जातच मृत्युमुखी पडेल. आणि म्हणून राज्य सरकारने निर्णय केलेला आहे. अध्यक्ष महोदय, आम्ही केंद्र सरकारशी या संदर्भात चर्चा करणार आहोत, केंद्रीय अर्थमंत्री असतील, कृषी मंत्री असतील, सगळ्यांची. कारण अध्यक्ष महोदय, मागची जी कर्जमाफी झाली ती देखील